गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, अपन सेकंड चैप्टर पर अपन हैंडलिंग ईमेल विद पीएचपी। अपन ह्या ईमेल सिस्टम मध्ये क्या ईमेल सिस्टम कशा प्रकार की यूज केली जाते क्या त्याच्यामध्ये कोणत्या टाइप की फंक्शन असतील क्या मेथड्स असतील अपन ते पाहतो अपन क्या कोणत्या प्रकार के प्रोटोकॉल असतात ते अपन पाहतो अपन। अपन काल की ईमेल सिस्टीम त्याचे काय की पॉइंट्स पाहिले आपण, MVA असेल किंवा MDA असेल किंवा MTA असेल किंवा डोमेन नेम असेल, असे चार पॉइंट किंवा ह्या चार फेजेस थ्रू मेसेज कशा प्रकारचा डिलिव्हर होतो आणि सिंपल प्रोसेस सांगितली। जर ईमेल सिस्टीम काय असतो, एक सेंडर देन लोकल सर्वर किंवा आपण याला सेंडर सर्वर म्हणू, देन गोज टू इंटरनेट किंवा नेटवर्क, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना इथं काय असेल रिसिवर सर्वर अँड देन रिसिवर। ओके, आपण तुम्हाला एक सिंपल प्रोसेस सांगितली होती की जर मला एखादं पत्र राईट करायचं असेल तर आपण काय करतो, मी एक पत्र राईट केलं, मी डायरेक्ट नगरला नेऊन टाकत नाही, तर मी काय करतो जिथं लोकल असेल लोकल बॉक्स किंवा रेसिपिएंट बॉक्स त्या लोकल बॉक्सला जाऊन मी ते पत्र नेऊन टाकून देतो। मग ते पत्र आपल्या श्रीगोंद्याच्या पोस्ट ऑफिसला किंवा मी श्रीगोंद्यातून पत्र लिहिलं असेल ते श्रीगोंद्याच्या पोस्ट ऑफिसला आधी जाईल, त्यानंतर ते गेल्यानंतर डायरेक्ट रिसिव्हरकडे न जाता ते काय होईल, जर मला नगरला पत्र सेंड करायचं असेल तर ते काय होईल रिसिव्हरचा सर्व्हर म्हणजे नगरच्या पोस्ट ऑफिसला, पोस्ट ऑफिसला काय होईल तो कलेक्ट होईल आणि तिथून त्याच्या पत्त्यानुसार त्याच्या लोकेशननुसार ते लेटर त्या रिसिव्हरकडे सेंड होईल। हे जे आपलं एक्झिस्टिंग आपण काय म्हणतो ना एखादी मेल सिस्टीम तयार केली कोणत्या गोष्टी केली की आधीची सिस्टीम होती आधीची मॅन्युअल सिस्टीम होती त्याचं वर्क किंवा त्याची कन्सेप्ट यूज करून किंवा त्याची कन्सेप्ट यूज करून किंवा त्याची थिंक यूज करून एक मेल सिस्टीम तयार करण्यात आली, बरोबर। मग ती मेल सिस्टीम कशा प्रकारची असते, सेम ॲज मॅन्युअल प्रोसेस, सेंडर लोकल सर्व्हरकडे जाईल, लोकल सर्व्हर थ्रू रिसिव्हर सर्व्हरकडे जाईल, रिसिव्हर सर्व्हरकडून रिसिव्हरकडे जाईल, बरोबर। परंतु हे जात असताना आपण इट इज अ की प्रोसेस किंवा इट इज अ ॲक्च्युअल वर्क ऑफ फंक्शन ऑफ ईमेल सिस्टीम, बट आपण इंटरनल प्रोसेस त्याची पाहतो आहे की इंटरनल प्रोसेस किंवा ॲक्च्युअल तो जात असताना काहीतरी त्याला फंक्शन यूज होत असेल किंवा काहीतरी मेथड असेल किंवा काहीतरी एखादा प्रोटोकॉल असेल की त्या प्रोटोकॉलमार्फत तो सेंड होत असेल। मग कम्प्युटर सायन्समध्ये SMTP नावाचा प्रोटोकॉल आहे, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल। ह्याचं काम काय आहे की मेसेज किंवा डेटा सेंड करणं, तो काय करतो सेंडरकडून लोकल सर्व्हरकडे येण्यासाठी SMTP म्हणजे सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉलचा यूज केला जातो, किंवा ऑर लोकल सर्व्हर टू रिसिव्हर सर्व्हरपर्यंत जाण्याचं कामसुद्धा हा SMTP सेंड करण्याचं, मेसेज सेंड करण्याचं काम ह्या सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉलचं राहतं। परंतु इथून रिसिव्हरकडून रिसिव्हरकडे जात असताना इथं SMTPचा यूज होत नाही, इथं आपण दोन पाहिले POP3 आणि IMAP। ओके, जर POP3 नावाचा प्रोटोकॉल जर यूज करत असेल सर्व्हरकडून रिसिव्हर सर्व्हरकडून रिसिव्हरकडे जात असताना POP3 हा सर्व्हर यूज प्रोटोकॉल यूज करत असेल तर आपण त्याची कन्सेप्ट पाहिली, तो सर्व्हरकडून येत असताना किंवा रिसिव्हरकडे जात असताना किंवा रिसिव्हरकडे गेल्यानंतर तो आपल्याला डिस्प्ले होत नाही, जोपर्यंत रिसिव्हरकडे आल्यानंतर पडल्यानंतर जोपर्यंत आपण डाउनलोड करत नाही तोपर्यंत त्या रिसिव्हरला तो मेल ओपन होत नाही। डाउनलोड करा अँड देन ओपन, पण ज्यावेळेस मी रिसिव्हर हा डाउनलोड करतो त्यावेळेस
रिसीवर सर्वरकडून किंवा मेन सर्वर जो काय आपलं मेसेज येऊन पडलेत तिथून तो मेसेज काय होतो डिलीट होऊन जातो. म्हणजेच हा पॉप 3 यूज करता असताना पुन्हा मेन सर्वरकडे राहत नाही. जर आता मी माझ्या लोकल सर्वरला तो मेसेज डाउनलोड केला असेल, मला दुसऱ्या दिवशी पुन्हा ओपन पुण्याला गेलो आणि तिथून मला ओपन करायचं आहे, तर तो मेसेज मेल सर्वरला राहत नाही, तो माझ्या मशीनच्या लोकल सर्वरला डाउनलोड झालेला असतो. म्हणजे ह्या पॉप 3 यूज केल्यानंतर इट इज अ पर्टिक्युलर मशीनसाठी यूज होतो तो पॉप 3, लक्षात घ्या. इट इज अ लिमिटेशन्स किंवा आपण त्याला लिमिटेशन म्हणू. आज मोस्टली यूज आय एम ए पीचा यूज केला जातो. आय एम ए पी इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल मोस्टली यूज केला जातो, कारण का हा रिसिव्हर टू रिसिव्हरला मेसेज सेंड करण्यासाठी ह्याचा यूज केला जातो मोस्टली आत्ता आत्तापर्यंत. रिझन रिसिव्हरकडून रिसिव्हर सर्व्हरकडून रिसिव्हरकडून मेसेज सेंड होत असताना जर आय एम ए पी जर प्रोटोकॉल यूज करता असेल तर तो आपल्या रिसिव्हरला डायरेक्टली तो मेसेज ओपन होतो, डाउनलोड करायचीसुद्धा गरज पडत नाही. तुम्ही डायरेक्ट त्याला ओपन करू शकता. तुम्ही डाउनलोड करा किंवा त्याला ओपन करा, तुमच्या मेन सर्व्हरमधून तो डिलीट होत नाही जर कोणता आय एम ए पी सर्व्हर जर आपण यूज करत असेल तर. म्हणजे मी जर श्रीगोंद्यातून मेसेज पाहिला असेल आणि दुसऱ्या दिवशी जर पुण्याला गेलो असेल, तिथून जर दुसऱ्या एखाद्या मशीन मी ओपन केला तर तो मेसेज पुन्हा ओपन होतो, कारण तो मेसेज मेल सर्व्हरला स्टोअर असतो. ओके, इट इज अ सिम्पल प्रोसेस आपण काल ही पाहिली. मग मेल सिस्टीमचं किंवा सर्व्हरचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं असतं? स्ट्रक्चर म्हणजे कोणतं? तुम्ही आता मला जर एखाद्या व्यक्तीला जर मेसेज सेंड करत असेल तर मी काय करतो? फर्स्ट फ्रॉम कोण पाठवते त्याचा मेल ॲड्रेस, ज्याला पाठवायचा आहे त्याचा ॲड्रेस टू, त्यानंतर बरेच खाली नाही का अनेक ऑप्शन आहेत, CC BCC, त्यानंतर रिप्लाय, फॉरवर्ड, अनेक प्रकारचे ईमेल सिस्टीम किंवा मेल सेंड करत असताना अशा वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज असतात. इट इज अ आज आपण तेच पाहणार आहोत, स्ट्रक्चर ऑफ ईमेल मेसेज. स्ट्रक्चर ऑफ ईमेल मेसेज किंवा तो मेसेज बॉक्स किंवा ते ईमेल सिस्टीम कशी कशी असेल. मग काय काय असतं? बॉडी असती, टू असतो, फ्रॉम असतो, म्हणजे कोणते कोणते कंटेंट आहेत किंवा कोणत्या कोणत्या हेडर फील्ड आहेत. फ्रॉम, ट्रेस नावाचं अजून एक आहे रिसेट करण्यासाठी किंवा रिसेंट, सेंडर, रिप्लाय टू, देन टू, CC, BCC, मेसेज ID येऊन पडतो आपल्याला. इट इज अ ऑप्शनल पार्ट आहे, सगळे खालचे नंतर रेफरन्स असेल, सब्जेक्ट असेल, कमेंट असेल, अनेक आहेत लिस्ट, तुम्हाला त्याचा फोटो सेंड करेल तुम्हाला. परंतु यातील मेन आपल्याला काय एक दोन गोष्टी पाहिजेत की ॲक्च्युअल मेल सिस्टीम किंवा माझा जो काय मेसेज असेल त्यावेळेस मला जो काय मेसेज कंपोज करायचा किंवा सेंड करायचा त्यावेळेस मी कंपोज बटनवर क्लिक केल्यानंतर मला फ्रॉम येतो, टू येतो, जर टूवर क्लिक केल्यानंतर अजून CC BCC, त्यानंतर बॉडी असेल, त्यानंतर मेसेज सेंड असेल, रिप्लाय असेल, असे फॉरवर्ड असेल, असे अनेक ऑप्शन त्याच्यामध्ये आपल्याला मेल करत असताना येतात. तुम्हाला त्या गोष्टी माहिती आहेत, परंतु बेसिक बऱ्याच वेळी एक्झाममध्ये CC आणि BCC ह्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो, इंटरव्ह्यूलासुद्धा क्वेश्चन बऱ्यापैकी विचारला जातो. मग फर्स्ट फ्रॉम म्हणजे काय? ज्याला मेसेज सेंड करायचा आहे किंवा जो करणार आहे त्याचा ॲड्रेस. ट्रेस, जर एखादा मेसेज तुम्हाला पुन्हा रिसेट करायचा रिसेंड करायचा असेल, टाईम काय असेल, ज्याला पाठवायचा पुन्हा रिसेट करायचा असेल किंवा रिसेंड करायचा असेल, तुम्ही ट्रेस म्हणून त्याला टाईम टाकू शकता, टाईम स्पेंड करू शकता त्याच्यामध्ये. सेंडर, जो काय सेंड इन करणार आहे तो सेंडर आय डी असेल किंवा सेंडर असेल. रिप्लाय टू, तुम्हाला एखादा मेसेज गेल्यानंतर पुन्हा रिप्लाय येतो, हाय ओके दिस इज द रिप्लाय टू,
देन टू कोणाला मेसेज सेंड करायचा आहे. टू मीन्स काय, ज्याला मेसेज सेंड करायचा आहे त्याचा ॲड्रेस आपण राईट करतो. ओके, देन सी सी, सी सी मीन्स कार्बन कॉपी. जर मी एक्स व्यक्तीला, एक्सला जर मेसेज सेंड केला त्याचबरोबर त्याची कॉपी ज्या व्यक्तीला मी एक्सला पाठवला आहे त्या जो काय अटॅचमेंट फाईल केली असेल किंवा काय जो काय मेसेज सेंड केला आहे त्याची जर एखादी फाईल मला कॉपी करून ठेवायची असेल, पण ती कॉपी कोणाला करायला लागते, एखाद्या फ्रेंडला किंवा एखाद्याच्या ईमेलला ती मला सेंड करायला लागते. म्हणजे जर ह्या मेसेजची कॉपी आहे तशी तशी एका वाय व्यक्तीला मी काय केली, सेंड केली. इट इज अ कॉमन कॉपी. परंतु इट इज अ मेन डिफरन्स. पुढे गेल्यानंतर आहे, जर टू मी एक्सला मेसेज सेंड केला आणि मी कार्बन कॉपी काय करतो आहे, जो काय मी एक्सला मेसेज सेंड केला आहे तो आहे तसाच तसा मेसेज मी काय केला एका वाय व्यक्तीला सेंड केला त्याची कॉपी. दिस इज कॉल्ड कार्बन कॉपी. परंतु मी वाय व्यक्तीला जो मेसेज सेंड केला आहे हा तुला माहिती की वायलासुद्धा ह्याने काय केलेला आहे, मेसेज सेंड केलेला आहे. बट नेक्स्ट बी सी सी, ब्लाइंड कार्बन कॉपी. ब्लाइंड कार्बन कॉपी म्हणजे काय, हिडन. जर एक्स व्यक्तीला आपण मेसेज सेंड केला आहे तो वायला पण सेंड केला आहे आणि मी काय केला, झेड व्यक्तीला काय केला, मेसेज सेंड केला. परंतु आता मी एक्स व्यक्तीला जो काय मेसेज सेंड केला आहे तसाच मी वाय व्यक्तीला सेंड केला आहे, ह्या वायला जो काय मेसेज सेंड केला आहे तो एक्सला माहिती आहे, ही इज नोन. बट मी अजून एक बी सी सी लाईक झेड व्यक्तीला मी मेसेज सेंड केला परंतु ह्या एक्स व्यक्तीला माहीत नाही, माहीत नसतं की हा झेड व्यक्तीलासुद्धा मेसेज सेंड केला आहे. जर एखाद्या व्यक्तीला मेसेज सेंड केला आहे आणि त्याची कॉपी करून जर मला ठेवायची असेल आणि त्या व्यक्तीला माहीत होऊन द्यायचं नसेल तर मी बी सी सी हा ऑप्शन निवडू शकतो. लक्षात घ्या, इंटरव्ह्यूच्या वेळेस किंवा कुठेही गेल्यानंतर इट इज सिम्पल की आपण बऱ्याच वेळा सी सी यूज केलं जातं, बी सी सी यूज केलं जातं, पण माहीत नसतं की काय ती प्रोसेस आहे. ओके, देन मेसेज असेल किंवा फॉरवर्ड असेल असे अनेक त्याच्यामध्ये भाग. इट इज अ स्ट्रक्चर कशाचं, त्या ईमेल सिस्टीमचं असतं. पण बट हे तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, टू सी सी बी सी सी. पुन्हा एकदा लक्ष द्या, मी एक्स व्यक्तीला मेसेज सेंड केला आहे तसाच तोच कॉपी मला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीलाकडे कॉपी करून ठेवायची असेल तर मी वाय व्यक्तीला सेंड केली, बट त्या एक्स व्यक्तीला माहिती आहे की ह्या वाय व्यक्तीलासुद्धा मेसेज सेंड केलेला किंवा आपला जो मेसेज सेंड केला. बट बी सी सी जर मी झेड व्यक्तीला मेसेज सेंड केला तर एक्सला माहीत नाही आहे की हा झेड व्यक्तीलासुद्धा मेसेज सेंड केलेला किंवा ती कॉपी सेंड केलेली. ओके, इट इज अ सिम्पल डिफरन्स सी सी आणि बी सी सी. मेसेज सेंड करण्यासाठी आपण करतो, ह्यांच्यामध्ये ॲड्रेसच असतो. ओके, इट इज अ सिम्पल स्ट्रक्चर ऑफ ईमेल मेसेज सिस्टीम. आपण कालपर्यंत प्रोटोकॉल पाहिलेत किंवा की पाहिले आपण त्यांची की बाबा कशा प्रकारचं वर्किंग होतं ईमेल सिस्टीम, आणि एक आज ॲप्लिकेशन पाहतोय की ॲप्लिकेशनमध्ये नेमका ॲक्च्युअल काय केलेले, कोणाला मेसेज सेंड केला किंवा काय. एक सिम्पल साधा तुम्ही हा प्रोजेक्टसुद्धा करू शकता, सिम्पल एक फॉर्म तयार केला टू सी सी बी सी किंवा फॉर्म, एवढ्या चार गोष्टी केल्या तर तुमचा मेसेज मला वाटतं आहे बुकमध्ये, तुम्हाला ते कॉपी करून सेंड करेल. तुम्ही ती करून पण पाहू शकता किंवा इंटरनेटवर सर्च करून जरी पाहिलं तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. आत्ता सध्या नाही का मी सेंड करेल किंवा कोणी करेल ह्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, आपण स्ट्रक्चर पाहिलं, ते करत असताना मी इंटरनल ही तिचं एक्सटर्नल प्रोसेस पाहिली की एक्सटर्नल प्रोसेस करत असताना मला अशा प्रकारचे टॅब किंवा फॉर्म किंवा एस्टीमेल फॉर्म तयार करून ते यूज करायचं असतं. ह्याच्यामध्ये ईमेल सिस्टीम यूज करत असताना दोन गोष्टी यूज केल्या जातात, एक अटॅचमेंट आणि एक दुसरी व्हेरिफिकेशन. म्हणजे मेसेज सेंड करत असताना, परंतु मेसेज ॲक्च्युअली सेंड करत असताना कोणत्या प्रकारचं फंक्शन यूज केलं जातं, सेंडिंग अ ईमेल किंवा मला मेसेज मी सेंड करत असेल सेंडिंग अ ईमेल विथ पी एच पी जर मी यूज करत असाल, जर मला ईमेल सेंड करायचा असेल तर मी कोणत्या प्रकारची मेथड यूज करतो किंवा कोणत्या प्रकारचं फंक्शन यूज करतो ते आपलं फंक्शन पाहिजे. युझिंग अ
मेल फंक्शन को मेल फंक्शन सिंटैक्स है इट इज अ बुलियन टाइप मे इट इज अ इफ कंडीशन मे ट्रू आर फॉल्स मे जर आल तो मेसेज जर ट्रू आल कि एड्रेस ट्रू आल तो एक्जीक्यूट हो देन मेल फंक्शन स्ट्रिंग जो कोणाला सेंड कराए टू स्ट्रिंग सब्जेक्ट मेसेज मेसेज बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ऑप्शनल आहेत स्ट्रिंग हेडर असाल त्यानंतर पॅरामीटर आहेत अनेक सिंपल मेल सिस्टीम ज्याला मेसेज सेंड करायचा तो आपण सब्जेक्ट राईट करतो काय तुम्हाला सेंड करायचं टेक्स्ट आणि जो काय बॉडी असेल किंवा मेसेज काय असेल ते आपण टाईप करण्यासाठी राईट करतो अँड देन हेडर किंवा पॅरामीटर्स असतात वेगवेगळ्या टाईपचे मग टूमध्ये काय असेल तेच सी सी बी सी सी टूमध्ये काय असेल ज्याला ॲड्रेस सेंड करायचा आहे तो त्याचा ॲड्रेस किंवा तुम्ही त्याच्यामध्ये सी सी बी सी सी पण ऑप्शन राईट करू शकता देन सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणल्यानंतर काय तुम्हाला जो काय मेसेज किंवा पर्टिक्युलर डेटा मला एक्स व्यक्तीला सेंड केला आहे किंवा ही ही फाईल सेंड केली तर सब्जेक्ट देन मेसेज किंवा ॲक्च्युअल तुम्ही काय काय सेंड केलं आहे किंवा काय रिक्वायर्ड आहे किंवा कोणाला काय सांगायचं आहे का तो मेसेज अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण किंवा ह्या मेल फंक्शनचा यूज करून एवढ्या सिंपल साध्या मेल फंक्शनचा यूज करून आपण काय करू शकतो मेल सिस्टीम तयार करू शकतो मग त्याचा फॉर्म तयार करायचा असेल तर आपलं लिस्ट मेल आलं पाहिजे फॉर्म डिझायनिंग आलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत किंवा एक सिंपल साधा कोड आहे इफ पी एच पीमध्ये राईट करत असताना इट इज अ पी एच पी विथ अ पी एच पी म्हटलं आहे आपण इफ मेल फंक्शन ह्या मेल फंक्शनमध्ये मला काय टाकायचं आहे ते सब्जेक्ट काय सब्जेक्ट तुम्हाला राईट करायचा आहे तो देन पॅरामीटर किंवा हेडर किंवा मेसेज म्हणजे हेडर इज फ्रॉम तर मी राईट करू शकता की कोणाकडून मेसेज जातो आहे तो हेडर जर इफ कंडिशनमध्ये जर एवढ्या सगळ्या गोष्टी राईट केल्या ट्रू असतील तर मेसेज येईल काय मेसेज इज सक्सेसफुली सेंड सक्सेसफुली ओके नसल तर एल्स मेसेज कुड नॉट सेंट सिंपल मेल फंक्शन एल्स मग टू काय तुम्ही वर राईट करू शकता सब्जेक्ट काय तुम्ही घेऊ शकता गेट पोस्ट मेथड यूज करून त्या फॉर्मवरून आणि देन तो चेक कर इट इज अ मेल फंक्शन लास्ट सेमेस्टरला बरेच फंक्शन होते पण ह्या सेमिस्टरला असे एक एक दोन दोन तीन तीन असे छोटे छोटे फंक्शन आहेत वेगवेगळ्या चॅप्टर वाईज हे आपल्याला माहीत पाहिजे बाबा मेल फंक्शनचा यूज कशासाठी केला जातो त्यानंतर मेल सिस्टीम सेंड करता असताना व्हेरिफिकेशन होतं किंवा अटॅचमेंट होतं आपण लास्ट फर्स्ट चॅप्टरमध्ये पण व्हेरिफिकेशन किंवा व्हॅलिडेशन पाहिलं होतं जर मला एखादा मेसेज सेंड करायचा असेल मेसेज मी सेंड केला आणि त्याच्यामध्ये जर मला एखादी कंडिशन टाकायची असेल युजर आय डी पासवर्डची जर युजर आय डी पासवर्ड आपण तयार करता असताना काय कॅरेक्टर घ्यायचे असतील म्हणजे व्हेरिफिकेशन किंवा व्हॅलिडेशन जर टाकायचं असेल आता बघा एखादा पासवर्ड तयार होत असताना नुसता नंबर किंवा काहीच घेत नाही किंवा डिजिट घेत नाही डिजिट पण पाहिजे काय कॅप्शन पण पाहिजेत काय स्मॉल लेटरमध्ये पाहिजेत काय डिजिट पाहिजे किंवा एखादा सिम्बॉल पाहिजे किंवा अशा प्रकारचं आपण तिथं इफ कंडिशन टाकून रेग्युलर एक्सप्रेशन महत्त्वाचं काय रेग्युलर एक्सप्रेशन तिथं आपण काय करू शकतो यूज करून ती कंडिशन टाकू शकतो मग त्याच्यामध्ये स्ट्रिंग स्ट्रिपलेसेस किंवा स्लॅशेस आपण ह्या बऱ्याच गोष्टी लास्ट सेमिस्टरच्या फंक्शनमध्ये पाहिलेत म्हणजे अशा तिथं छोटे छोटे फंक्शन यूज होतात
ज्यावेळेस मला तिथं कंडिशन टाकायची असेल, व्हेरिफिकेशन व्हॅलिडेशन करायचं असेल, किंवा आपण मेल सिस्टीम सेंड करत असताना फाईल अटॅच करतो, काय करतो, एखादी फाईल अटॅचमेंट देतो. मग तुम्ही GPG फाईल करू शकता, PDF करू शकता, किती जेवढ्या फाईल पाहिजेत तेवढ्या 10 MB फाईल आपण काय करू शकतो, आपण सेंड करू शकतो. मग ते अटॅच करत असताना माझ्या बेसिक कोडमध्ये काय राईट हो झालं पाहिजे, जो काय मला मेल जी काय मला फाईल सेंड करायची किंवा अटॅच करून सेंड करायची असेल, तर फर्स्ट माझ्या प्रोग्रॅममध्ये काय आलं पाहिजे, ती फाईल मी ओपन करून फर्स्ट बऱ्यापैकी आपण प्रॅक्टिकल करत असताना केली फाईल आपण ओपन पण केली. मग त्या फाईल ओपन करत असताना एफ ओपन नावाचं फंक्शन आहे आपल्याकडं. एफ ओपन नावाच्या फंक्शनद्वारे आपण काय करतो, रीड मोडमध्ये त्या फाईलला आपण ओपन करतो. जी फाईल आपण ओपन करतो ती कशामध्ये राईट करतो, आपण रीड मोडमध्ये, अँड देन सेंड. म्हणजे मला एखादी फाईल अटॅच करायची असेल तर माझ्या ईमेल सिस्टीमच्या प्रोजेक्टमध्ये किंवा ईमेल सिस्टीमच्या प्रोग्रॅममध्ये अटॅच करत असताना मला ती फाईल ओपन करायची आणि ती मला काय करायची, रीड मोडमध्ये राईट करायची, ती सुद्धा अटॅचमेंट फाईल. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, मग MD5 असेल, म्हणजे त्याच्यामध्ये अनेक ईमेल सिस्टीम यूज करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे 64 किंवा इनकोडेड फंक्शन त्याच्यामध्ये काय केले जातात, वेगवेगळ्या टाईपचे यूज केले जातात. काय छोटे छोटे प्रोग्राम आहेत किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या अटॅचमेंटच्या किंवा व्हेरिफिकेशन व्हॅलिडेशनच्या. काहींनी प्रॅक्टिकल आपण सेकंड सेमिस्टर चालू केलं होतं, मला वाटतं चौथ्या चॅप्टरपर्यंत आपण गेलो होतो, चौथ्या पाचव्या चॅप्टरपर्यंत. तर आपल्याला जर कोणी केलं नसेल तर तुमच्याकडे लॅपटॉप आहेत किंवा एखादा टर्मिनल ओपन करा ऑनलाईनचा, त्याच्यावर एक्झिक्यूट करून पहा आणि ते मला सेंड करण्याचा प्रयत्न करा. कारण सेकंड सेमिस्टरचं आणि फर्स्ट सेमिस्टरचं आपण प्रॅक्टिकल 7 ते 8 तारखेनंतर जूनला घेणार आहोत आपण, त्याचबरोबर हे 2-3 दिवसात प्रॅक्टिकल उरकून आपल्याला लगेच इंटरनल एक्झामसुद्धा घ्यायची ह्या सेमिस्टरची. कारण तुमचे एक्झाम फॉर्म भरले गेलेले आहेत, तुमच्या जूनच्या एंडपर्यंत तुमचे तर सेकंड सेमिस्टर स्टार्ट होईल. लक्षात घ्या, तुमचे एक्झाम फॉर्म भरले म्हणजे 1 महिन्यानंतर तुमची काय राहील, एक्झाम बरोबर राहील. म्हणजे जर आज 30 तारखेपर्यंत आपले फॉर्म सगळे भरून होतील किंवा शेवटची तारीख असू शकते, तर 30 जूनच्या दरम्यान किंवा 25 जूनच्या दरम्यान किंवा 26 जूनच्या दरम्यान तुमचं आपलं सेकंड सेमिस्टर स्टार्ट होईल थेरॉटिकली. त्याच्या आधी मला तुमचे 6 सब्जेक्ट असतील, त्याची इंटरनल, त्यानंतर तुमचा प्रोजेक्ट व्हायवा असेल किंवा तुमचं 3 लॅब कोर्सचं प्रॅक्टिकल पहिलं सेमिस्टर दुसरं सेमिस्टर एकत्र असतं आपलं, त्याची व्हायवा किंवा त्याची एक्झाम किंवा ती सिम्पल नाही आहे. ज्यावेळेस 40 मार्काची आपण एक्झाम घेतो किंवा 80 मार्काचं एक्झाम आहे, त्यावेळेस तुम्हाला काय नुसतंच व्हायवा नसेल, त्याच्यामध्ये गुगल फॉर्मवरसुद्धा एक्झाम घेतली जाईल त्या प्रॅक्टिकलच्या रिलेटेड. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये काय थोडा पार्ट राहिला आहे मेल सिस्टीमचा, नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. ओके, थँक्यू.